हाय नमस्कार आमच्या भावां बहिणींना काय चाललंय आमच्या भाऊ बहिणींचं बरं ना सगळे तर चला भाऊ बहिणींना आज जी तुमची योग्यता सरप्राईज देणार आहे ही सप्रा सरप्राईज बघायसाठी आमची बरीच भाऊ बहिणी उत्सुकता असते सगळेच आमची भाऊ बहिणी की आज काय योग्यताईचं सरप्राईज आहे बरोबर आहे का नाही तर भाऊ बहिणींना आताच्या जी मगाशी मी एक व्हिडिओ काढून अपलोड केला त्याच्यातर मी काय अजून बघितलं नाही की आमच्या भाऊ बहिणींचं काय मत आहे काय नाही ते मी अजून बघितलं आहे भाऊ बहिणींना कारण की मी आली बाहेर गेलो तर तिकडं आलो आम्ही आणि तिकडं आल्याबरोबर मी घरचं आवरायला लागली आणि जी आपली म्हणजे जी तुम्हाला सरप्राईज द्यायचंय ह्याची माझी तयारी चालू होती आणि मग त्याच्यात मस्तपैकी आज बेत बी बनवला मी आ, काय बेत बनवलं हे पण मी तुम्हाला सांगणार आहे आणि आज म्हणजे श्री स्वामी समर्थ स्वामींचा उपवास मी चालू केलेला आहे अकरा उपवास तर त्याचा आज दुसरा उपवास आहे माझा तर तुम्हाला माहितीच आहे भावा बहिणींनो आणि मी विचारलं होतं तर बरोबर आहे आमच्या बहिणींना सांगितलं की योग्य दादा अकरा उपवास असतोपर्यंत नॉनव्हेज खायचं नाही म्हणजे असं वशाठी काहीच खायचं नाही तर नाही खाणार भाऊ बहिणींनो मी अकरा माझं पूर्ण गुरुवार होत तर मी काहीच खाणार नाही वशाठी काहीच खाणार नाही आणि तुम्ही अशीच मला माहिती देत जा आणि त्यात एक ताई आहेत का दादाई मला माहीत नाही त्यांचं म्हणणं आहे की आम्ही सांगितलं तर आम्ही सांगितलं तरी तू कुठं आया आयाक ते आमचं तर भावा बहिणीनं तुमचं नाही ऐकून काय करायचं मी तर तुमचं ऐकतच असते बरोबर आहे का नाही मी तुमचं ऐकते तुम्ही मला सांगत जा आणि मी जी आज काय तुम्हाला सरप्राईज देणार आहे ही तर मी देणारच आहे आणि ह्या व्हिडिओमध्येच मी तुम्हाला सरप्राईज देणार आहे कारण की त्याच्यानंतर एक सकाळी व्हिडिओ काढला नंतर एक व्हिडिओ काढला की असं काय सरप्राईज आहे ही आपल्या युट्यूब फॅमिली पूर्ण उत्सुकत आहेत की ज्या वेळेस गेल्या वेळेस जी मी तुम्हाला सरप्राईज देणार होती ही सरप्राईज आपली ही होती कोण होती शिवस्वामीनी म्हणजे आपली स्कूटी तिचं नाव हो ना। मी ठेवलेलं आहे शिवस्वामीनी तुम्हाला माहितीच आहे आणि ते आमच्या सगळ्या भाऊ बहिणींना पण आवडलं नाव बरोबर आहे का नाही तर चला मग मस्त पैकी असं काय बेत बनवलाय तुम्हाला दाखवते मी आपला आजचा बेत काय आहे ती तर ही मी जी मिठाई आणलेली आहे ह्याचं तुमचं सुद्धा तोंड मी गोड करणार आहे बरं का भाऊ बहिणींना हो त्याच्या आपल्या आधी आपल्याला तोंड गोड करायचंय कुणाचं करायचंय ही तुम्हाला मी दाखवणारच आहे मस्तपैकी तर आधी मी बेत काय बनवलेलं आहे हे तुम्हाला दाखवते बऱ्याच आमच्या बहिणी म्हणत असतात की योग्य ते तू काळ्या कलरचा स्टॉल घेऊ नकोच किंवा ओढणी घेऊ नकोच तर आज मी आज काळा कलर नाही भाऊ बहिणींना पिवळा कलरचा मी ओढणी घेतलेली होती माझ्याकडं ती मी ड्रेस वरती होती माझ्या तर हो का आज मस्त असं चमचमीत आणि झणझणीत सुक वांग बनवलेलं आहे मी हो का मस्त पॅकिंग कुणा कोणाला आवडतं मला तर आवडतच आवडतं वांग तर काय वादच नाही एकदम असं ती जास्त आटल्या गेले ना त्यामुळे असं तुम्हाला जास्त तेल दिसतंय बरं का ह्यात पण तेल काय जास्त वापरलेलं नाही मी पण ती सगळं सुक्क वांग झालं पूर्ण आटून गेलं ना वांग त्यामुळे ती तसं दिसतंय बर का भात बनवलेला आहे पांढरा भात त्यातला म्हणजे आमच्या सासूबाईनं भात बनवलेला होता आमच्या आत्यांनी त्यामुळे मी काय इकडं भात नव्हता बनवला त्यांनी भात बनवलेला होता तर मग त्यांना ला जेवढा लागतोय त्यांनी काढून घेतला आणि बाकीचा आपल्याला दिलेला आहे म्हणजे इकडं आलेला आहे आल तर 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 अजून काय आहे अजून बी हर का भाऊ बहिणींनो मस्त पैकी अ मेथीची भाजी कुणाला आवडती मला आवडती म्हणून मी उपवास सोडायला केलेला आहे मेथीची भाजी त्यात मटकीची डाळ टाकलेली आहे मी मस्तपैकी बघा तुम्ही मटकीची डाळ आणि मिरच्या शेंगदाण्याचा कुठ काय मी टाकला नाही बरं का ह्याच्यात तर भाऊ बहिणींनो मी जी ही आज पदार्थ जी बनवलेला आहे त सुकं वांग आणि मेथीची भाजी जी बनवलेली आहे ह्यात लसूण किंवा कांद्याचा काही वापर केलेला नाही मी का केलेलं नाही तर आपल्याला आपल्याला निवेद दाखवायचं आहे आपल्या परमेश्वराला स्वामी समर्थ आपल्या कारण की बऱ्याचशा माझ्या बहिणी म्हणत होत्या की योगी ताई तू स्वामींचा फोटो आण तर भावा बहिणींच भावा बहिणींनो श्रीस्वामी समर्थ आपल्या घरी आलेला आहे आणि मला तर लय आनंद वाटतोय तुम्हाला कसं म्हणजे तुम्हाला बे आनंद वाटणारच आहे बर का ज्यावेळेस तु, मी तुम्ही बघचाल त्यावेळेस तुम्हाला सुद्धा का आनंद वाटणार आहे बरोबर आहे का नाही आणि हो काही मस्तपैकी अशा जवारीच्या भाकरी तर असा बेत बनवलेला आहे मी सुक वांग आहे मेथीची भाजी आणि भात असा मस्त पैकी हाय तुमचा काय आहे बेत ही पण मला सांगायला काय विसरू नका तुम्ही बर का तर ही बघा भावा बहिणींनो मी आणलेलं आहे ती ही स्वामींचा फोटो ही आणलाय बरं का तर अका अशा पद्धतीने मी मांडलेलं आहे सगळं जर काय तुमच्या हो योग्यता चुकलं हुकलं तरी मला सांगा बरं का नक्कीच आता एकदम भारी वाटतय बरं का भावा बहिणीनं मला तर घरात आणि एकदम असा आनंद झालाय मला तर आणि खास म्हणजे आमच्या बहिणींना बघून सुद्धा आनंद वाहणार आहे बर का थोडीशी मिठाई आणली होती म्हणजे थोडस ही आणली होती मी बर्फी ही आणली आणि स्वामींना जी मी आता घरी बनवलो होतं ना भाऊ बहिणींना भात वांग मेथीची भाजी भाकरी आणि ही मिठाई आणलेली मी तर स्वामींच ही सुद्धा काढलं आहे बर का मी पुस्तक माळ आणली ही आणि जरी अजून जरी अजून काही राहिलेलं असलं ना तरी मला सांगा बरं का नक्की जेवढं मला म्हणजे ही होईल ना तेवढं मी आणलेलं आहे आपल्या तिकडं आत त्यांच्या घरी आहे का ना देहारा त्या गेवाऱ्यावर एक ठेवला आहे स्वामींचा फोटो आणि मग इथं एक ठेवला मी स्वामींचा फोटो तर हा इथं लिहिलंय स्वामींच्या इथं बिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे तर हो स्वामी आपल्या पाठीशी आहेत तर अशा पद्धतीनं मी माझे माझे भोळे बाबडे भक्ती हाय भावा बहिणींनो आपण पहिल्यांदाच चालू केलेलं आहे आणि जसं मला माझी जमल ना असं मी केलेलं आहे बरं का त्यात बऱ्याच आमच्या भावा बहिणींना पण सांगितलं आहे त्यांचं थोडं थोडं ऐकून आणि भोलेनाथ सुद्धा काढलेलं आहे तर बरं का मी पार्वती आणि भोलेनाथ शंभू शंकर हर हर महादेव हे पण आणलेलं आहे उद आणि ही लहू हुडाकलं तेव्हा मला हे गावलं मग आणला मी आता भावा बहिणींना आपलं तुम्हाला सांगते बारकसच घर आहे बरं का आपलं त्यातच मी ही ऍडजस्ट केलेलं आहे आणि हिकडच्या घरात ठेवायचं म्हटलं तर हिकडच्या घरात नाही ठेवू शकत मी म्हणून आपलं एक साईडला ही नको व्हायला नाही का म्हणून आपलं असं केलेलं आहे बघा मी आणि इकडं मग भांडीही ठेवलेल्या आहेत इकडं आहे बरं का आजचा केलेला मी आता निवेद दाखवला आणि तसं ठेवलं पण आता एकदम घर म्हणजे कसं असं प्रसन्न प्रसन्न प्रसन वाटतंय भावा बहिणीनं हो मला तर एकदम प्रसन्न वाटतंय घर एकदम भारी वाटते घरात मला देव असलेलं कसं असतं ना घरात असलंच पाहिजेत देव बाप्पा आणि आपल्या घरात स्वामी आलेलं येत श्री दत्तगुरु स्वामी पण आहेत भोलेनाथ तर भावा बहिणींनो हे आहे तुमच्या योग्यता येईच सरप्राईज म्हणजे स्वामी आज आपल्या घरी आलेलं आहे तर आणि आपण त्यांना म्हणजे असं मी त्यांची केलेली आहे बरं का पूजा तुमच्या योग्यताची भोळे भाबणे बघते तर तुम्हाला कशी वाटली आणि जरी माझं काय चुकलं असेल ना भाऊ बहिणीने तरी पण मला सांगा बरं का तुम्ही कारण की मी पहिल्यांदाच केलेलं आहे बरं का हे सगळं जरी माझं काय ह्यात चुकलं असेल ना तर मला नक्की म्हणजे नक्कीच सांगा भावा बहिणींना म्हणजे माझ्या मला जसं येत आहे ना असं मी केलेलं आहे ह्याच्यात आणि शेवटी कसं आहे म्हणजे परमेश्वराचं देवाचं काम आहे जरी ह्यात माझं काय चुकलं असेल ना तरी मला तुम्ही नक्की सांगावं अशी माझी अपेक्षा आहे आमच्या भावा बहिणीकडं आणि अजून काय ह्याच्यात जरी राहिलं असेल ना तरी पण मला सांगा भावा बहिणींना नक्की तुम्ही तर मग कसं काय वाटलं तुम्हाला तुमच्या योग्य त्याच सरप्राईज अ आलं आज स्वामी आपल्या घरी मला तर लय भाव बहिणींना हो भा म्हणजे मला तर एकदम म्हणजे असा आनंद झालाय मला तर लय भारी वाटते खरच आणि त्यात आमच्या बहिणी सुद्धा खुश होणार आहे त्या बरोबर आहे का नाही माळ पण आणली बर का मी माळ पुस्तक स्वामींचं फोटो आणलं भोलेनाथाचं फोटो आणलं आणला आणि आन त्यांना म्हणजे ही अष्टीगंध ही जी लागतं ना, ना ही पण मी आणलेलं आहे म्हणजे मी तिथं घेताना विचारून विचारूनच घेतलं की बाबा स्वामींना काय लागतं काय लागत नाही बरोबर आहे का नाही जरी अजून ह्यात काय राहिलेलं ना तरी पण मला तुम्ही नक्कीच सांगा भावा बहिणींना आणि जरी ह्यात काय तुमच्या योग्यताच चुकलं असल तरी पण मला नक्की सांगा बरं का भाऊ तुम्ही खरं म्हणजे खरंच नक्की सांगा की मग ह्यातून मी अजून सुधारण्याचा प्रयत्न नक्कीच करत नक्कीच मी सुधारण्याचा ह्यात प्रयत्न करीन खरंच करेन तर चला भाऊ बहिणींनो आज आपण स्वामींसाठी आणि आपल्याला हे केल्यासाठी मी आजचा भेट आणि स्वामींना पण मी निवड दाखवलाय थोडीशी आ... गोड पण दाखवला निवध मिठाई कसं वाटलं मग मला तर लय भारी वाटलं आज आपल्या आपल्यासह घरी स्वामी आलेलं आहे तर आमच्या बहिणींना सुद्धा आपल्या युट्यूब फॅमिलीला सुद्धा चांगलं वाटणार आहे आनंद होणार आहे आपल्या युट्यूब फॅमिलीला सुद्धा आणि जरी माझं काय चुकलं असेल तरी मनापासून माफी हो मागते बरं का भाऊ बहिणींनो आणि अजून मला अजून पण ह्यात काय सांगा तर चला मग घ्या सगळ्यांनी आपापली काळजी भेटू आपण फुडल्या व्हिडिओमध्ये नक्कीच बाय बाय आणि कसं तुमच्या योग्यता त्यानं पूजन केलं या पूजा केली ही पण मला नक्की सांगायला काय विसरू नका बाय बाय